सिद्धार्थ आणि यशोधरेच प्रेम. वैशाखाच्या एका तप्त रात्री महालाच्या गावाक्षात सिद्धार्थ येऊन उभा राहिला होता. कपिल वस्तू जणू काही पेंगुळलं होतं. उत्तरेकडील शिवालिकेच्या टेकड्यांमधून धावत खाली येणाऱ्या असंख्य झऱ्या ओवळांचा आवाज दूरवरून ऐकू येत होता. वारा अजिबातच वाहत नव्हता. एखादी झोळूक यावी आणि अंगभर होणाऱ्या देहाची काहीली समावी असं त्याला खूप वाटत राहिलं. राजवाड्यातल्या उद्यानामधल्या फुलांचा हलके हलके खमखमाट येत राहिला. दिव्यांच्या प्रकाशात त्याची पाठसं सोडणारी त्याची भव्य सावली दालनात पडली होती. यशो आपल्या कुशीवरून वळाली तेव्हा तिला गवाक्षात उभा असलेला गौतम दिसला. त्याच्या उत्तर वस्त्रांना खांद्यावरून उतरून जणू त्याच्या पायाला मिठी मारली होती. तिला हसू आलं आणि तितकंच प्रेम आहे. त्याच्या दंडावरल्या मोतीमाळांनी आणि निमुळत्या होऊन जाणाऱ्या त्याच्या सिंह कटीने त्याच्या हृदयाचा आकार धारण केला होता. यशोला राहवलं नाही. ती देखील येऊन त्याच्या जवळ उभी राहिली. गोपा जवळ आली आणि सिद्धार्थला धडधडून आलं. झोप येत नाहीये का ग? तिच्याकडे बघून तो म्हटला. तिनं फक्त त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि शांत कोमल शीतल असं काहीतरी आपल्याला होतंय असंच त्याला वाटून गेलं. तुझ्यासाठी आले होते फक्त, तिनं त्या गवाक्षातून दूर पाहत म्हटलं. यशो, तुला काहीतरी सांगायचं आहे. गौतमाचा सूर गहिरा झाला होता. हो सांग ना, तिनं तितक्यात सहजतेने म्हटलं. तुझ्यासोबतची सगळी वर्ष मला खूप महत्वाची वाटतात. तू आलीस आणि सगळं मोकळं झाले होत. मला कसलीही चिंता करावी लागत नाहीये. शेतात मेहनत करताना, शाक्यसभेत चर्चा करताना किंवा कधी शांतपणे एकाग्रतेची साधना करताना आता मला उत्साह असतो. तू आहेस हे माहिती असल्याची ऊर्जा असते. तुझ्या हुशारीने आपुलकीने तर तू सगळ्यांनाच जिंकून घेतलंस. मी तुझा खूप आभारी आहे. गोपानं त्याला स्वतःकडे वळवून घेतलं. पुन्हा त्याच्याकडे पाहत ती म्हणाली, तू माझा खूप जवळचा सखा आहेस. तुझ्या मैत्रीपूर्ण सहवासांनी कित्येक जणांना सुखाची गोड अनुभूती येते. त्यांच्या कौतुकाने मला तुझ्याबद्दल किती अभिमान दाटून येतोय माहितीये? सिद्धार्थ ओठांमध्ये हसला. त्याने त्याला कमरेत हात घालून जवळ घेतलं. समयातल्या ज्योतीची ऊब यशोच्या गालावर जास्वंद होऊन फुलली होती. तिनं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्याच्यावर आपली हनुवटी ठेवून सिद्धार्थ डोळे मिटून उभा राहिला. आकाशात उगवलेल्या हजारो तारका मग कपिल वस्तूवर आपलं चांदणं उधळत राहिलं.